आणि शिवसेनेसाठी या महाराष्ट्रासाठी लढणार ही फौज, या फौजेला कोणाला विकत घेता येणार नाही. व्यासपीठावरील आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माझे सर्व सहकारी आणि समोर पेटलेल्या हजारो लाखो मशाली शिवसेनेच्या, शिवसेनेचं चिन्ह काय आहे? काय प्रचाराची गरज नाही, मशाल. ह्या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराग केल्याशिवाय राहणार नाहीत. आजी भूमी, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊची भूमी, ज्या राष्ट्रमातेने आम्हाला छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा दिला, त्या भूमीमध्ये गद्दारीची बीजं रोवली गेलेली आहेत. ही आपल्याला कायमची उकडून फेकण्यासाठी या मशाली पेटलेल्या आहेत. काय बुलढाण्यामध्ये किती खोके आले? सगळ्यात जास्त खोके बुलढाण्यामध्ये आले आहेत. एक फुल दोन हाफ, एक खासदार दोन आमदार. आणि आज तिकडे गव्हातीमधच्या देवीला नवस बोलायला गेलेत, महाराष्ट्राचे देव संपले का? अरे सगळ्यात मोठी देवता या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, राष्ट्रमातेचं जिजाबाईचं मंदिर, रेणुका देवीचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. आणि रेडे गेले गव्हातील. अरे हा महाराष्ट्र संतांचा, बाजूला शेगाव आहे, हा संतांचा महाराष्ट्र. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बनवून घेतले आणि मुख्यमंत्री 40 येड्यांचे बळी द्यायला गोवातीला गेले. काय दुर्दैव या राज्याचं. एकही खोकेवाला परत निवडून जाता कामानं ही शपथ आपण घेतली पाहिजे. ना खासदार ना आमदार. मगाशी अरविंद सावंतांनी उल्लेख केला तुरुंगाचा, शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवस काय जलमठे भोगायला आहे, मी तयार आहे. ज्या पक्षानं, ज्या शिवसेनेनं मला नाही तर महाराष्ट्राला आणि देशाला दिलेलं आहे, त्या शिवसेनेसाठी हे लाखो हजारो शिवसैनिक जीवाची कुर्बानी द्यायला तयार आहे. त्यांच्यासाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तर काय झालं? दाखवून देऊ आपण महाराष्ट्राला आणि देशाला आमच्यावर किती अन्याय करा, किती अत्याचार करा, पण हे लाखो शिवसैनिक हे तुम्हाला असे मोडून काढता येणार नाहीत, विकत घेता येणार नाही. आज संविधान दिवस आहे, मगाशी सांगितला संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी आपली भारतीय घटना निर्माण झाली, अंमलात आणली, पण राज्य कायद्याने चाललंय का? तर अजिबात नाही, राज्य बेकायद्याने चाललंय. आणि या महाराष्ट्रामध्ये संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही, कारण एक बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसवलेलं आहे आणि ते लवकरच जाणार. मी जवळजवळ 110 दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातामध्ये हा भगवा होता आणि मी सगळ्यांना सांगत होतो शेवटच्या श्वासापर्यंत भगवा माझ्या बरोबर राहील आणि तो राहणारच आहे. 110 दिवस तुरुंगात आहे. मी उद्धव साहेबांना सांगू इच्छितो, लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील, शिवसेनेचे 25 खासदार आणि किमान 115
आमदार आपण निवडून द्यायला हवेत आणि शिवसेनेच्या स्वबळावर मुख्यमंत्री आपण निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तर आपण शिवसैनिक। आता शिवसेना आधीच्या अपेक्षा जोमानं आणि वेगानं पुढे चाललेली आहे, लक्षात घ्या। या बुलढाणा जिल्ह्यात आलेले सगळे खोके आणि त्यांचं सरकार यांनी फक्त बुलढाणा जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी केली। महाराष्ट्राला इतिहास आहे तो या बुलढाणा जिल्ह्यामुळे आहे, तुम्हाला मी सांगतो। बाकी सगळ्या राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे तो बुलढाणा जिल्ह्यामुळे, कारण ह्या भूमीमध्ये राष्ट्रमाता जिजाबाई जन्माला आल्या, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध आक्रमणाविरुद्ध परकीय शक्तीविरुद्ध आपली तलवार चालवली, म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे। त्या इतिहासाची सुरुवात आणि मशाल या बुलढाणा जिल्ह्यातून पेटली, म्हणून या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचं निश्चय करणारी ही पहिली महासभा सुद्धा या बुलढाणामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होते। आज चारी बाजूनी लोक दुतर्फा 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 वाहतायत, बाहेर उभे आहेत लोक। जरी 40 येडे गव्हाटीला गेले असले नवस करायला, तरी त्यांचं लक्ष या सभेकडे। त्यांना माहिती आहे समोर आलेले हजारो लाखो लोक काय नवस करून आणलेले नाहीयेत, हे आपली पदर मोड करून आपली भाकरी खाऊन इथे आलेले। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्धवजी बोलतील। महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये उत्तम काम करण्याचं महान कार्य आपल्या माननीय उद्धवजीने केलेलं आहे। मग अशा आपण सगळ्यांनी हात वर केलेत कर्जमाफीचे। अरे 150 खोक्यातल्या शेतकऱ्यांना 200 खोके मिळाले असते तर या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज खरोखर माफ झालं असत, पण नाही केलं। आज जेव्हा येतील 40 रेडे या महाराष्ट्रात या बुलढाण्यात परत, तेव्हा त्यांना जाब विचारला पाहिजे आपण। आणि आज ही शिवसेना मला दिसते जी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या विदर्भामध्ये ही घोडदौड जी दिसते, ही घोडदौड आता थांबता कामा नाही, आपण पुढेच जाऊ। अरे तुम्ही 40 फोडले असाल, पण हे 40 लाख शिवसेनेबरोबर आहेत विदर्भातले, लक्षात घ्या। तुम्ही त्यांच्याशी काय सामना करणार? अरे तुम्ही वतनदार सरंजामदार फोडले असतील, पण हा फाटका मावळा शिवसैनिक जो आहे, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तोच हा मावळा, त्याचा हा वंश आहे, तो पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य आणेल आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या सिंहासनावरती विराजमान होईल, यासाठी आजच्या सभेचं प्रयोजन आहे। इतकंच मी आपल्याला सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो आणि शिवसेनेसाठी या महाराष्ट्रासाठी लढणार ही फौज, या फौजेला कोणाला विकत घेता येणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।